योग परंपरेत हा गोडवा अमृत असं म्हणतात कारण एकदा जर ती ग्रंथी स्त्रवू लागली की तुमच्याबद्दलचं सर्व काही सुंदर होऊ लागतं तुमची लैंगिकता ही काही तुमच्यासाठी बाधा नाहीये तर तुमची शरीराशी जडलेली अत्याधिक ओळखच बाधा आहे जर तुम्ही ते फार मोठं केलं तर तुमच्या मनात त्याबद्दल विकृती निर्माण होईल जर तुम्ही ते खोडून टाकायचा प्रयत्न केलात तर मग तुम्ही आणखीन जास्तच विकृत व्हाल तुमच्या मनात ब्याण्णव वर्षांचा एक वृद्ध डॉक्टरकडे गेला स्वतःचं फुल मेडिकल चेकअप करण्यासाठी डॉक्टरनं त्याची संपूर्ण तपासणी करून त्याला म्हटलं अरे तरुण मुला तुझ्या वयानुसार तुझी तब्येत मस्त आहे सर्व काही सुरळीत आहे पण त्या माणसानं म्हटलं पण डॉक्टर माझ्या सेक्स लाईफचं काय तेव्हा डॉक्टरनी त्याला विचारलं तुमच्या विचारातलं की स्वप्नातलं ज्या गोष्टीचा विचार करण्याचा तुम्ही टाळायचा प्रयत्न करता इतका अधिक तुम्ही त्याबद्दल विचार करू लागता हेच आहे मानवी मनाचं स्वरूप तर अनेक कारणं आहेत का लोक सेक्समध्ये इतके गुंतलेले दिसतात काही जणांसाठी तो एक निवळ भोग आहे काही जणांसाठी हा मार एक मार्ग आहे एकमेकांसोबत सहवास आणि संबंध प्रस्थापित करण्यासाठी नाहीतर त्यांना वाटतं ते एकमेकांपासून दूर जात आहेत असेही ते छान असतील हे पण पुष्कळ लोकांच्या मनात हे भिनलेलं असतं की जर ते लैंगिकरित्या एकमेकात गुंतलेले नसतील तर त्यांना वाटतं ते एकमेकांपासून दूर जात आहेत पण हे खरं नाहीये तुमची एखाद्याशी अगदी निकटशी जवळीक असेल पण त्यांच्याशी शारीरिक गुंतलेलं असणे गरजेचं आहे नाही का पण समाज ही मानसिकता दृढ करतोय विशेष करून त्या पाश्चात्य देशात माणसांच्या डोक्यात हे इतकं भिनलंय आहे जर सेक्स नसेल तर तुमचा एकमेकांशी संबंधच नाही पण खरं पाहता रिलेशनशिप हा शब्द मला थोडा वेळ लागला आहे समजण्यासाठी की इथं जर तुम्ही रिलेशनशिप म्हटलं त्याचा अर्थ शारीरिक संबंध आधारित रिलेशनशिप असा होतो दुसरं कुठलंच ना आता रिलेशनशिप होऊ शकत नाही जर मला समजा माझं तुमच्याबरोबर अगदी उत्कट आहे आणि तरी तुमच्या शरीराशी माझं काहीही देणं घेणं असणार नाही नाही का मी तुमच्या शरीराशी कुठल्याही प्रकारे ओढलो गेलो नसेन पण मी तुमच्याशी एक अगदी उत्कट संबंध ठेवू शकतो पण त्या सगळ्या शक्यता मोडीत काढल्या जातात एक रिलेशनशिप म्हणजे तुम्ही काही ना काही प्रकारे शारीरिकदृष्ट्या गुंतलेलं असणं स्त्री पुरुष किंवा पुरुष पुरुष स्त्री स्त्री वगैरे जे काही तुम्हाला आवडत असेल मुख्यतः शरीराधारित कोणत्या प्रकारचं शरीर ही ज्याची त्याची वैयक्तिक निवड आहे पण मुख्यतः ते शरीरावर आधारित असतं हे असं घडलं कारण कुठंतरी आपली शरीराशी असलेली ओळख ही सामान्य ओळखीच्या पलीकडे गेली आहे हे शरीराशी जडलेल्या अत्याधिक ओळखीमुळं आहे यामुळेच आज शरीरावर आधारित नाते संबंध समाजात इतके खोलवर रुजलेले आहेत ज्याची ओळख शरीराशी अत्याधिक आहे स्वाभाविकपणे तो सेक्समध्ये जास्त गुंतलेला असेल कारण तीच सर्वोच्च गोष्ट त्यांना अनुभवलेली असते आयुष्यात तर असे मार्ग आहेत आम्ही तुम्हाला असं काही शोधण्यास मदत करू शकतो सेक्स जे सेक्सपेक्षाही अतिशय उत्कट आहे आणि जेव्हा तुम्ही असं काहीतरी चाकता जे याहून अद्भुत आहे मग मी तुम्हाला हे सांगण्याची गरजच उरणार नाही की हे सोडून द्या ते सोडून द्या ते असंही नाहीच होईल असे काही मार्ग आहेत एक विशिष्ट प्रकारची साधना जी सेक्सपेक्षाही अधिक उत्कट आहे जी सेक्सपेक्षाही अधिक उत्साही आहे एका पातळीवर तुम्ही पाहिलं तर योगाचे सर्व आयाम एन केन प्रकारे पायनील ग्रंथी सक्रिय करण्याचा प्रयत्न करतात कारण एकदा जर ती ग्रंथी स्रवू लागली की तुमच्याबद्दलचं सर्व काही सुंदर होऊ लागतं ती तुमच्या आत एक विलक्षण सुखानुभव निर्माण करते मग तुमचे बाहेरचे इतर सर्व सुखभोग क्षुल्लक वाटू लागतात हेच कारण आहे की योगी डोळे मिडून बसलेले असतात ते भोगाच्या विरुद्ध आहेत म्हणून नाही ते फक्त क्षुल्लक भोगाच्या विरुद्ध आहेत एवढंच तर ही शांभवी महामुद्रा क्रिया एक गोष्ट होती म्हणजे ती तुमच्यातील पायनिल ग्रंथीचा स्त्राव उत्तेजित करते जी तुमच्यात एक विशिष्ट स्वरूपाचा गोडवा निर्माण करते दिवसभर ती तुम्हाला परमानंदाच्या आणि सुखानुभवाच्या अवस्थेत चिंब भिजून टाकते कारण पायानिल ग्रंथी सक्रिय केली आहे तर हा तुमच्या शारीरिक यंत्रणेचा एक पैलू आहे जो तुमच्या जाणीविषयी अतिशय जवळ आहे बाकीची इतर शरीररचना ही केवळ फक्त दैनंदिन जगण्यासाठी आहे पण पायनिल ग्रंथ ही तुमच्या शारीरिक यंत्रणेचा तो पैलू आहे जो भौतिक आयामापलीकडे जाण्यासाठी अगदी जवळ आहे योग परंपरेत हा गोडवा अमृत असं म्हणतात किंवा इंग्रजी त्याला एलिक्सिर अँब्रोशिया जीवनामृत असं म्हणतात याचा केवळ एक थेंब जरी तुमच्या शरीरात पडला अचानकपणे तुमचं सबंध शरीर निवांत होतं संपूर्ण शरीर यंत्रणेत वंगण निर्माण होतं आणि ते घर्षणरहित कार्य करू लागतं शरीरातील घर्षण नाहीचं होतं मनातलं घर्षण नाहीचं होतं तर जीवनामृत म्हणजे तुम्हाला तुमचं स्वतःचं सुख सापडलं जर तुम्ही अतिशय आनंदी असाल तुमच्या आत म्हणजे तुम्हाला तुमच्या आत अमृताचा झरा सापडला आहे तुम्ही परमानंदाने ओसंडून वाहत आहात तर मग आता लोकांच्या सहवासात असणं हे काही त्यांच्यातून आनंद पिळून काढण्याबद्दल असणार नाही लोकांच्या संगतीत असणं की निव्वळ सहज त्यांच्या सोबतीत असण्यासाठी असेल केवळ ह्या अवस्थेत तुम्ही खरोखर -कर प्रेम करण्यास समर्थ असाल नाही तर ती फक्त एक युक्ती आहे आय लव्ह यू म्हणजे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू किंवा नाही पण त्या क्षणी ते स्वतःला विश्वास ठेवण्याच्या स्थितीत आणतात कारण त्यांची सुद्धा काहीतरी गरज असते आणि तुमची सुद्धा काहीतरी गरज असते नाही का हे म्हणजे तुम्ही ऐकलं आहे ना ते अलीबाबा आणि चाळीस चोर <laughs> खुलजा सेम सेम म्हणजे ते उघडतं म्हणजे असं आहे आय लव्ह यू म्हणजे अनेक गोष्टींची तरतूद होते पण हे असं केल्यानं मी हे काही योग्य किंवा अयोग्य म्हणत नाहीये लोक त्याप्रकारे जगतात त्यात त्या विशेष असं काही नाही पण असं करून जीवनाचा यथार्थ ठाव घेण्याची शक्यता आणि उत्कट प्रेम अनुभवण्याची संधी तुम्ही गमावता तुम्ही इथं आहात सतत याच विचारात गर्क असता ह्या व्यक्तीतून त्या व्यक्तीतून मला काय मिळू शकतं ही फसवेगिरी आहे पण लोक त्याला प्रेम प्रकरण म्हणतात पण खरं पाहता ते फसवणूक आहे पण जर तुम्ही तुमच्या स्वभावानं अत्यंत आनंदी असाल आणि मग तेव्हा लोकांसोबत असणं हे त्यांच्यासोबत तुमचा आनंद वाटून घेण्याबद्दल असेल जर त्यांनी तो आनंद अनुभवला नसेल तर तुमच्यातून तुम्ही तो त्यांना अनुभवू देता तुम्हाला त्यांच्यातून काहीही पिळून काढावं असं वाटणार नाही तुमच्या आयुष्याची मूलभूत रचनाच बदलून जाते होय आणि नाही म्हणजे तुमची लैंगिकता ही काही तुमच्यासाठी बाधा नाही आहे तर तुमची शरीराशी जडलेली अत्याधिक ओळखच बाधा बनती आहे म्हणजे निव्वळ लैंगिकता बाधा बनत नाही आहे तर त्यातून निर्माण होणारी शारीरिक आसक्ती निश्चितपणे बाधा बनते हा प्रश्न येतो आहे तुम्ही ऐकलेल्या वेगवेगळ्या कथा आणि गप्पा गोष्टींमधून की कसं तुम्ही तुमचं वीर्य साठवून ते तुमच्या परमोच्च शक्यतेसाठी उभारू शकता हो हे खरंय पण त्याच वेळी हे तुम्ही संयम पाळला म्हणून तुम्ही तसं करू शकता असं नाही तर तुम्ही तुमच्या ऊर्जा आतून आत्मसात करत आहात म्हणून तुम्ही ती वर उभारू शकता हे काही कोणी फक्त संभोग टाळतंय आणि अचानकपणे त्यांची ऊर्जा सुसंघटित करून ती वर उभारून नेली उभा जाते हे खरं नाही आहे जर तुमच्या ऊर्जा आपोआप संघटित होऊन वर डोक्याच्या दिशेने उभारल्या जाऊ शकल्या तर संभोगाची गरजच विरून जाते तुमच्यासाठी पण ती काही तुम्हाला नामर्द बनवत नाही ती तुम्हाला शंड बनवत नाही पण त्याची गरज विरून गेलेली असते म्हणजे आता ती एक सक्तीपूर्ण क्रिया उरत नाही आणि हे काही फक्त याबाबतच नाही आहे सर्व प्रकारच्या शक्तीपूर्ण कृती विकृती गळून पडतात मुख्यत आज जगात प्रचलित बहुतांश सेक्सची क्रिया ती आहे सक्तीपूर्ण प्रवृत्तीमुळे नाही का ती एक सक्तीपूर्ण क्रिया बनली आहे जेव्हा तुम्ही जागरूक बनता जेव्हा सगळ्या सक्तीपूर्ण प्रवृत्ती विरघळून जातात आणि ही सुद्धा त्यासोबत नाहीशी होईल एवढंच आहे की आज लोक शरीराशी इतक्या घट्टपणे ओळखले गेले आहेत की ते सतत याच विचारात असतात आध्यात्मिकतेविरुद्ध लैंगिकता पण या दोन गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड नाही आहेत एक शरीरा संबंधित आहे तर दुसरं पूर्णपणे वेगळ्याच आयामाशी निगडीत आहे हे फक्त यासाठीच आहे लोकांच्या मनात कारण जगातल्या सगळ्या धर्मांनी नैतिकतेच्या शाळांनी नेहमीच विरुद्ध बोलत आले आहेत त्यामुळे हा एवढा मोठा विषय बनला आहे लोकांच्या मनात की त्यांना वाटतं भौतिकतेच्या पलीकडचं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही याच्यापासून दूर राहिलं पाहिजे कारण कुठंतरी तुम्ही हे स्वीकारायला तयार नाही आहात की ही मानवाची एक सहज जीवनक्रिया आहे जी आज एक शोकांतिका बनली आहे मानवासाठी की एक सहज सोप्या जैविक क्रियेचा स्वीकार करायला तुम्ही तयार नाही सेक्स एक तर तुम्ही डोक्यावर घेऊन नाचता नाहीतर गटारात फेकून देता दोन्हींची गरज नाहीये तुम्ही तिच्याकडे पाहू शकता तिच्या सीमित मर्यादेमधून आणि तिच्यात दडलेल्या शक्यतांसाठी तर मग संभोगाच्या अशुद्धपणामुळे जर तुमची आध्यात्मिकता बाधित होते असं तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही हे समजावून घ्यायला हवं की तुमचा अवघा जन्मच अशुद्ध आहे जेव्हा तुम्ही अशा अशुद्ध मार्गानं जन्माला येता तेव्हा तुम्हाला परमोच्च प्राप्तीची शक्यता आहेच कुठं तुमच्यासाठी अशी शक्यता नाहीच आहे हो जर तुम्ही इतर कुठून अवतरला असाल जर तुम्हाला एका बगळ्यानं आणून टाकलं असेल तर तेव्हा थोडीफार शक्यता आहे तुम्ही आध्यात्मिक होऊ शकण्याची जर तुमच्या आईनं सामान्यरित्या तुम्हाला जन्माला घातला असेल तर मग मुळीच शक्यता नाहीत तुमच्यासाठी एक सहा वर्षाची मुलगी एकदा शाळेतून घरी आली अ सिक्स ययर ओल्ड गर्ल केम होम वन डे फ्रॉम स्कूल अँड मामा हा वॉज आय बॉन आणि तिने विचारलं आई मी कशी जन्माला आले आई जरा गोंधळली आणि तिनं म्हटलं एका बगळ्यानं तुला इथं आणून टाकलं मुलगी म्हणाली ठीक आहे तिनं त्याची नोंद ठेवली मग म्हणाली आई तू कशी जन्माला आलीस मला सुद्धा एका बगळ्यानं इथं आणून टाकलं तर आई आजी कशी जन्माला आली तिलासुद्धा एका बगळ्यानं आणून सोडलं आणि मग ती मुलगी जरा गंभीरपणे काहीतरी लिहायला ला लागली तिच्या गृहपाठाच्या वहीत आणि मग तिच्या आईला जरा अस्वस्थ वाटू लागलं तिनं तिचा स्वयंपाक संपवला आणि त्या मुलीनं तिचा ग्रहपाठ संपवला होता आणि तिनं तिची वही तिथंच ठेवली होती तर आईनं त्यात लिहिलेलं वाचलं तो एक निबंध होता फॅमिली ट्री कुटुंबाचा वंशवृक्ष तर मुलीनं लिहिलं होतं माझ्या कुटुंबातील मागच्या तीन पिढ्या कोणीच नैसर्गिकरित्या जन्मलेला नाही तर अशा विचित्र कल्पनांमुळे एकतर आपण अतिशयोक्ती करतो किंवा अनावश्यकपणे त्याला नीच ठरवायचा प्रयत्न करतो निश्चितपणे लैंगिकतेची एक भूमिका आहे तुमच्या जीवनात जर तुम्ही ते फार मोठं केलं तर तुमच्या मनात त्याबद्दल विकृती निर्माण होईल जर तुम्ही ते खोडून टाकायचा प्रयत्न केलात तर मग तुम्ही आणखीन जास्तच विकृत व्हाल तुमच्या मनात तर मग मी म्हटल्याप्रमाणे मी आता बोलतोय ही एक प्रकारची ऊर्जा आहे तुम्ही माझ्याकडे बघताय ही एक प्रकारची ऊर्जा आहे मी बोललेलं ऐकताय ही एक प्रकारची ऊर्जा आहे ह्या वेगवेगळ्या अभिव्यक्ती आहेत त्याच एका मूलभूत जीवन ऊर्जेच्या नाही का तर संभोग ही सुद्धा एक प्रकारची ऊर्जा आहे त्याच मूलभूत ऊर्जेची म्हणून प्रत्येकानं याची निवड केली पाहिजे की ह्या ऊर्जेचा केवढा भाग कोणत्या दिशेनं त्यांना घेऊन जायचं आहे शेवटी तुमची ही ऊर्जा मर्यादित आहे नाही का हे पहा हे जणू तुमची काही नियमित मिळकत आहे समजा ती पंचवीस हजार रुपये आहे प्रति महिना तर भाड्यासाठी किती जेवणासाठी किती शालेय खर्चासाठी किती मौजमजेसाठी किती सुट्टीसाठी किती अशी विभागणी करता नाही का समजा उद्या तुमची सॅलरी दिली गेली आणि संध्याकाळी तुम्ही त्याची उधळपट्टी केली म्हणजे पुढचा महिना अडचणीने भरलेला असेल नाही का हो तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे ती गोष्ट वेगळी <laughs> तुमच्या आयुष्यातलं सर्व काही जर तुम्ही तुमचं जीवन जाणीवपूर्वक हाताळत असाल तर जीवनात सर्व काही गरजेनुसार विभागणी केलेली असेल तुमच्या समजुतीप्रमाणे तुमच्या गरजेनुसार आणि तुमच्या क्षमतेनुसार नाही का हो ना तुमचे पैसे तुमची वेळ तुमची ऊर्जा सर्वांची विभागणी केली गेली के आहे नाही का तुमच्या आवडी निवडून सेक्सचं सुद्धा तसंच आहे त्यात कितपत गुंतयचं पण पहिली गोष्ट तुम्हाला त्याची गरज तरी आहे का की तुम्ही ती करताय सामाजिक दबावामुळे जर तशी गरज असेल आणि मी जर तुम्हाला ते करणं थांबव असं म्हटलं तुम्ही विकृत व्हाल मग ते सगळं तुमच्या डोक्यात घडू लागेल आणि कोणी जर तुम्हाला सांगत असेल तुम्ही ते केलंच पाहिजे जर तुम्ही ते केलं नाही तर तुमचं काहीतरी चुकतं आहे आणि मग वेगळ्याच प्रकारची विकृती निर्माण होईल दोन्हीची गरज नाही आहे असेही तुम्ही काही एका स्त्री किंवा पुरुषाच्या मागे जात नाही आहात तुम्ही एक प्रकारच्या सुखानुभवाच्या पाठीमागे लागला आहात तर एकदा जर का तुम्ही एक विशिष्ट प्रकारचा सुखानुभव तुमच्या आत अनुभवलात तर तुम्हाला त्याचा खोलवर शोध घ्यावा असा वाटतो नाही का जो काही सुखानुभव घडला हो कदाचित त्यासाठी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचा उपयोग केला पण तरीही तो सुखानुभव तुमच्या आतच घडला हो ना तर समजा असंही तो सुखानुभव तुमच्या आतच घडतो आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही एका किल्लीप्रमाणे वापरताय ते उघडण्यासाठी तर मग तुम्हाला ती किल्ली तुमच्यापाशी असलेली नको आहे का नाही का म्हणजे तुम्ही नुसतं असं बसून जरी राहिलात तर धुंद असाल मग तुम्हाला कुणाची गरज भासणार नाही म्हणजे तुमच्या जीवनात काही का असे ना सुखोपभोगासाठी पैशासाठी प्रेम हे ते काहीही असो जे काही असेल ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहायला सुरुवात करता ह्या जगात कुणीच भरवशाचं नाही आहे नाही का मी ही तक्रार नेहमी ऐकत असतो सगळीकडे काही लोक सामान्यतः स्त्रिया ही तक्रार करत असतात त्यांचा नवरा प्रमाणापेक्षा जास्त सेक्सची मागणी करत असतो आणि काही स्त्रिया सतत तक्रार करत असतात त्यांचा नवरा त्यांना बोटसुद्धा लावत नाही म्हणजे काहीही झालं तरी ही समस्याच आहे कारण कधीच गोष्टी तुमच्या मर्जीनुसार घडणार नाहीत जोपर्यंत दुसरी व्यक्ती यात गुंतलेली आहे तोपर्यंत कधीच कुठलीच गोष्ट शंभर टक्के तुम्हाला हवी तशी घडणार नाही नाही का होय की नाही आणि तसं कधीच घडणारही नाही मग तुम्ही एखाद्या देवी देवतेशी जरी लग्न केलं लग, तरी ही गोष्टी तुमच्या मर्जीप्रमाणे घडणारच नाहीत जोपर्यंत तुमचं अस्तित्व तुमचा सुखोपभोग तुमची खुशी इतर व्यक्तींवर अवलंबून असतील तर तुम्ही नेहमीच तक्रार करत राहाल मग ती दुसरी व्यक्ती कितीही अद्भुत असे ना का तुम्छ म्हणून ह्या संदर्भात लोकांनी ब्रह्मचर्याबद्दल बोललेलं असेल त्यांनी म्हटलं थोडा वेळ बाजूला काढा कारण इतर एखाद्या व्यक्तीतून सुख पिळून काढण्यासाठी तुम्हाला पुष्कळ युक्त्या प्रयुक्त्या कराव्या लागतात ते असंच सहजासहजी शक्य नाही याला म्हणतात प्रणय सहवास कोर्टिंग एकदा जर का तुम्ही कोर्टमध्ये गेलात की न्यायनिवाडा ठरलेलाच आहे यासाठी प्रचंड वेळ प्रयत्न आणि ऊर्जा खर्च करावी लागते आणि इतर पुष्कळ काही करावं लागतं निराशा द्वेष मत्सर अडचणी ह्या सगळ्या गोष्टी सोबत येतातच म्हणून कुणीतरी म्हटलं ह्या सगळ्यापासून थोडा वेळ अलिप्त तर राहा आणि हा सुखानुभव तुमच्या आतूनच निर्माण होतो हो का पहा आणि मग लोकांसोबत असणं हे तुम्ही अनुभवत असलेल्या प्रेमातून तु असेल तुमच्या गरजेतून तु नसेल जो निश्चितपणे एक चांगला मार्ग आहे लोकांच्या सहवासात असण्याचा नाही का जो खरोखर एक उत्तम मार्ग आहे लोकांना आदरानं आणि सन्मानानं ना वागवण्याचा नाही का याच्याकडे जरा अधिक लक्ष द्यायला सुरुवात करा याच्याकडे आणि त्याच्याकडे लक्ष देण्याऐवजी याच्याकडे जरा अधिक लक्ष द्या हे तुम्हाला भरपूर सुख समाधानाने भरेल इतर कोणापेक्षाही